विदर्भाच्या मातीमध्ये अनेक कलावंत घडत आहेत. या कलावंतांना टी व्ही चॅनलमधील रियालिटी शो सारखा भव्य मंच उपलब्ध करून देण्यासाठी आरसीएन डिजिटलचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. आता आरसीएन सोलो स्टार अ ग्रँड सिंगिंग कॉन्टेस्ट हा संगीतमय नजराणा आरसीएनने गायन कलावंत व रसिकांसाठी आणला आहे. रियालिटी शोच्या धर्तीवर आरसीएनची निर्मिती असलेल्या या विशेष कॉन्टेस्टच्या पहिल्या भागासाठी प्रत्येक महाविद्यालयात सुरू असलेल्या ऑडिशनला अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. नुकतीच शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय व अस्मिता विद्या मंदिरद्वारा संचालित महात्मा फुले महाविद्यालयात सोलो स्टार या सिंगिंग कॉन्टेस्टकरिता आरसीएनच्या टीमद्वारे ऑडिशन घेण्यात आले. या शृंखलेत शनिवारी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात सोलो स्टारकरिता घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये गायन कलावंतांनी आपल्या आवाजाची जादू दाखविली. नव्या सुरात, नव्या दमात व नव्या जोशात विद्यार्थी कलावंतांनी गीत गायन करून जणू काही सुरांची मैफिलच सजविली होती. बेकरार है बात करने को, कहने दो इनको जरा. खामोशियां तेरी मेरी खामोशियां, खामोशियां लिपटी हुई है खामोशियां. तर युवतींनीही आपल्या सुरांची जादू दाखविली, आपल्या गायन शैलीचा परिचय दिला. आरसीएन डिजिटलची मुख्य प्रस्तुती असलेल्या सोलो स्टार या रियालिटी शोकरिता प्रत्येक महाविद्यालयात ऑडिशन व स्पर्धकांची नोंदणी देखील होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आरसीएनने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने केएल कॉलेजच्या प्राध्यापिका माया वाटाणे यांनी आभार मानून आरसीएनला शुभेच्छा दिल्या. माझ्याकडे सांस्कृतिक समितीसुद्धा आहे. या सांस्कृतिक समितीच्या अंतर्गत अनेक प्रकारचे इव्हेंट आम्ही महाविद्यालयामध्ये घेत असतो, पण आज मला या गोष्टीचा आनंद होत आहे की आमच्या महाविद्यालयामध्ये आरसीएन ग्रुपतर्फे सोलो स्टार नावाचा एक इव्हेंट झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माझी अशी इच्छा आहे आणि अपेक्षाही आहे की आमचे जे विद्यार्थी आहे ते पहिल्या स्टेजपर्यंत आज पोचलेलेच आहे. याच्यानंतरच्या इव्हेंटमध्ये सुद्धा त्यांनी यावं आणि त्याच्यासाठी आमचं महाविद्यालय, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एल भंगडी असं, तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री मालपालीजी हे सुद्धा त्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि सर्वांचे अनेक अनेक त्यांना शुभेच्छाही आहेत. आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद देतो.